मार्गावरील चौकी चांबा ते खालची अंबेरी रस्त्याची दुरावस्था. हा रस्ता एकेरी रस्ता असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सिद्धेश्वर कुरवली दकटवाडी लोणी भोसरी गावचे वाहन चालक ऑन मार्गे रहिमतपूर साताराकडे जाणे पसंत करत आहेत. रस्ता खराब असल्याने एसटी बसेसना याचा फटका बसत आहे. वेळा एसटी बसेसना दुरुस्त होत आहे. एक पदरी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून होत आहे. महाबळेश्वर हिरडा विश्रामगृह येथे वन विभागाने केला स्वच्छता विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान. ऐन प्रवासी हंगामात 21 ते 23 मार्च दरम्यान कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस राहणार बंद. प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन. खटाव मान ॲग्रो पुढील हंगामात उच्चांकी दर देणार. माजी आमदार प्रभाकर गारगे यांचे पडळ येथे प्रतिपादन. महिला व बाल विकास कार्यालयाच्या वतीने सातारा शहरातील राधिका पॅलेस येथे बालकांसाठीची कार्यशाळा संपन्न. वाई शहरात नारळाच्या झाडावर पडली वीज. नगरपालिकेच्या अग्निशामक गाडीने शिफातीने आग विझवली. वाई तालुक्यातील दांडेघर येथे वीज पडल्याने 2 मशीनचा मृत्यू, 1 लाखाचे नुकसान. कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील महारोजगार मेळाव्यात 19 नामवंत कंपन्यांमध्ये 300 युवक युवतींना मिळाली नोकरी. कराड तालुक्यातील मसूर येथे घरावर वीज कोसळली. इलेक्ट्रॉनिक वस्तूचे मोठे नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कराडमधील रस्त्यांसाठी 5.5 कोटीचा निधी मंजूर. आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती. किसनवीर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये रॉयल हार्वेस्टरचे योगदान मोलाचे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन नितीन पाटील यांची माहिती. कराड तालुक्यातील मसूर येथे मध्यरात्री 2 ठिकाणी चोरट्यांचा घडफोडीचा प्रयत्न. सातारा तालुक्यातील भरतगाव येथे ऊसतोड कामगारांच्या खोपीत ट्रॅक्टर घुसल्याने 2 मृत्यू. महाराणी येसुबाईच्या समाधीची जागा सापडली असल्याचा दावा. सातारा स्थित जिज्ञासा इतिहास संशोधकांचा दावा. सातारा वाई खंडाळा व जावली भागात अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या पिकाचे नुकसान. सातारा शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ झाडांना लागली अचानक आग. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय. सातारा तालुक्यातील आबापुरी येथील यात्रेसाठी पंजाब येथून 300 कुटुंबीय साताऱ्यातील संगम माऊली येथे दाखल. सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी. चोरट्यांनी अख्खं किराणा दुकान लुटलं. CCTV सह मेमरी कार्डही केलं लंपास. दुकानातील 1-2 वस्तू चोरीस गेल्याचे आजपर्यंत आपण ऐकले असेल. मात्र अख्खं दुकान कधी चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? असाच काहीसा प्रकार मान तालुक्यातील दहिवडीमध्ये घडलाय. चोरट्यांनी चक्क अख्खं दुकान लुटून नेलंय. तेल डब्यापासून अगदी मसाल्याच्या पुड्यांपर्यंतच्या साऱ्या वस्तू दुकानातून गायब करण्यात आल्या आहेत. 5 लाखाचा माल चोरट्यांनी हातोहात लांबवल्याची घटना 14 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. स्वागत महावीर दोषी वय वर्ष 27 राहणार स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी दहिवडी तालुका मान यांचे दहिवडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवार दिनांक 14 रोजी रात्री 10:30 नेहमीप्रमाणे आपली दुकान त्यांनी बंद केले. दरम्यान चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाच्या मागील पत्रा उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील सर्व वस्तू हातोहात लांबवल्या. असा 5 लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.